तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच जिद्दीने उतरलेला संघ आहे. सर्वांच्या जिद्दीचा आहे तो आम्हाला जिंकायचं आहे, पण कुठला तरी एकच संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील. गोलंदाज भाऊ सांगिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे भाऊला आमंत्रित केलंय. सामन्याला नक्कीच सुरुवात होईल. पहिला चेंडू अच्छा दिवसातील सन्मान, पहिला चेंडूला सन्मान दिला. एक धाव मात्र तिथे घेतली जाते, एक धावेने श्री गणेशा अकाउंट ओपन, खातं खोललं जाते. ते आपण पाहिलं तर फहद फायटर संघाच, काल आपण पाहिलंय एक एक धाव किती महत्वाची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील दुसरे चेंडू हाताळण्यासाठी नक्की सज्ज होईल गोलंदाज भाऊ. स्ट्राईकला आहे संदीप. पहिला चेंडू हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकही धाव मिळणार नाहीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भाऊ याची. काल आपण खूप मोठे गोलंदाज पाहिले, खूप मोठे फलंदाज पाहिले, पण आज सुद्धा तेवढ्याच तिचे फलंदाज मैदानावरती आहेत. सुरेख गोलंदाजी गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उशीर कमी घेतली आहे. सरळ इष्टी रक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता होती तिथे. या चेंडूवरती सुद्धा एकही धाव नाहीये. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. पॉवर प्लेच षटक आहे. भाऊ वरती ज्या पद्धतीने विश्वास दाखवला गणेश स्पोर्ट्स माणगाव संघाने, तो विश्वास मात्र इथे पार करताना पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळणार आहे चार. आणि आजचा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराला षटकरेने अजूनही बाकी असणार आहे, पुन्हा एकदा सुरुवात होईल. आणि नक्कीच पंचांकडे मोठी अपील. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता. अपील फेटाळून लावली आहे. नक्कीच हा फलंदाज महत्वाचा आहे, त्याच्यासाठी अपील होणारच. कारण की संदीप हा धडाकेबाज फलंदाज जर मैदानावरती शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच 60-70 प्लस धावा तो बनवू शकतो. आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा धावफळकावरती आलेले आहेत. लोडप्याचा चेंडू होता, आपण पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वयर असणार आहे, ही एक अवंतर धाव असणार आहे. अवंतर धावीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर 6 धावा. धाव फळकावरती आलेल्या आहेत. तर नक्कीच स्ट्राईकला संदीप आहे. संदीप कडून एक मोठ्या अपेक्षा असणार आहेत त्या फहद फायटर्स संघाच्या, की मोठे फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क इथे झाला नाही, आणि त्याच्यानंतर एक हलकीशी बॅटची कडा घेतली, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तरी एक धाव इथे घेतली गेली आहे. तर नक्कीच आता आपण पाहतोय या एक धावीने धावसंख्या पुढे सरकली. 7 धावा आतापर्यंत धावफळकावरती आलेल्या आहेत. जर्सी नंबर 7 MS धोनी
नक्कीच तशीच फलंदाजी आता करावी लागेल फहद फायटर्स संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं आणि तशा पद्धतीच्या धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या, 7 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि हा चेंडू आपण पाहतोय, पहिलाच चेंडू निर्धाव. गोलंदाज संकेत, संकेत वरती इथे विश्वास दाखवला जातोय. संघाचा कर्णधार सनी गुळगुळे एक धडाकेबाज फलंदाज आहे, एक ऑलराउंडर खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कशा प्रकारे कुठल्या गोलंदाजाला बोलवायचं. आणि ते बॅटची कडा, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज दोन होते, मी विनंती करतो त्यांनी मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बंटी पानवलकर, पुन्हा एकदा षटकातील तिसरे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज संकेत. संकेतने आतापर्यंत एक फलंदाज बाद केला, एकही धाव खर्च केली नाहीये. कुलडप्याचा चेंडू होता, देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परफेक्ट टायमिंग झालाय. या चेंडूवरती मिळतील त्या 6 धावा. मनाशी एक प्लॅन करून आलाय की मला धावा बनवायच्या, मला षटकार मारायचंय, मला चौकार मारायचंय. तर संकेतला स्थानापन्न व्हायचंय. मी विनंती करतो नंदू शेट वाडवळांना बंटी पानवलकर यांचा सत्कार करायचा आहे. संकेत सुद्धा कमबॅक करतोय, संकेत दाखवून मी सुद्धा मंचकावरती यायचंय, मी सुद्धा काही कमी नाहीये, माझ्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, माझ्याकडे सुद्धा तेवढी ताकद आहे की मी माझ्या संघाला नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो षटकाराला. त्याच्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू इथे हाताळला गेला. तर षटकातील पाचवा चेंडू असणारा फलंदाज आपण पाहतोय जाईल. मी विनंती करतो मयुरेश कठे आला, त्यांनी श्याम पवार यांचा सत्कार करायचा आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, काहीही चूक करणार नाहीये. जैमच्या खेळीचा अंत, जैम बॅक टू द पवी. सुद्धा कारण की आपला स्वतःच वैयक्तिक अकाउंट 6 या धावेने खुललं होतं, पण त्याच्यासमोर एक धडाकेबाज गोलंदाज आहे संकेत उभा, ज्याने आपण पाहिलं तर संकेतने इथे मात्र पुन्हा एकदा सफलता प्राप्त केली आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या, धावसंख्या धावफळकावरती 13 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं प्रगती पदावरती आहे
संकेत आणि त्या पाच चेंडू मध्ये आतापर्यंत सहा धावा खर्च करून तब्बल दोन गडीबाद केलेत। तर अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणारा स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल। अरमान कुलटप्याचा चेंडू होता, हलक्या बॅटने खेळलाय मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तोडा फंबल, त्यानंतर चेंडू जाईल सरळ सीमा पार, धावा मिळणार आहेत त्या चार। हा चेंडू परफेक्ट, मात्र आपण पाहिलं तरी एकही धाव मिळाली नसती। जर तर हा क्रिकेटचा भाग नाहीये पण आपण पाहतोय जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाहीये तर आज कोणाच्या बाजूने नशीब लागेल हे सुद्धा पाहायचंय। कारण की काल एका मॅच मध्ये तब्बल तीन झेल सुटले होते, ते सुद्धा एका खेळाडूचे, आणि कालचा दिवसच म्हणूया आपण की सूरज मस्करच्या नावावरती होता, त्याच खेळाडूचे काल तीन झेल सुटले होते। पण त्या मॅच मध्ये त्याने तशी फलंदाजी केली नव्हती, पण त्यानंतर जी क्वालिफायची मॅच झाली त्याच्यामध्ये त्याने पूर्णपणे या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवलं असं म्हणूया आपण। तशाच पद्धतीची आज सुद्धा रती महारथी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आमंत्रित केलंय भाऊ, ज्याने सांघिक आपण पाहतोय तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी त्या आमंत्रित केलंय। पहिल्या षटकामध्ये सुरेख कामगिरी केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आमंत्रित केलंय भाऊला। तर नक्कीच भाऊ आपण म्हणूया की सुरेख कामगिरी करेल आपल्या संघासाठी, एक आशा आपण अशी बाळगूया। षटकातील पहिलं चेंडू, बॅटची कडा घेतली, सरळ एसटी रक्षकाला शोधलंय, तिथे एसटी रक्षक काही चूक करणार नाहीये, फलंदाज बाद। मैदानाच्या बाहेर नाराजी व्यक्त केली जाते, पण तेवढ्या सगळीचा गोलंदाज समोर असल्यामुळे काहीही करता आला नाहीये। हॅलो सुमित काले ने मंचावर यायचं आहे, सुमित काले तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुफियान संघाचा कर्णधार, मला पवारने त्यांचं स्वागत करायचंय। कर्णधारावरती इथे विश्वास दाखवलाय संघाच्या संघ मालकाने, कारण की हा कर्णधार सुफियान ज्याच्याकडे तेवढी क्षमता आहे की तो मोठे फटके लगावू शकतो, त्याच्या समोर गोलंदाज आहे आपण पाहतोय भाऊ, आतापर्यंत यशस्वी ठरलाय खेळलाय। चेंडू सरळ आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर आहे, फिल्ड केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण, आपलं वैयक्तिक खाद्य एक या धावेने खोललंय फलंदाज आपण पाहतोय सुफियानने। कर्णधार आहे, पूर्णपणे प्रेशर असणार आहे आपल्या संघाचं, कारण की धावा बनवाव्या लागणार आहेत। तेवढ्याच तकतीची फलंदाजी गणेश स्पोर्ट्स मानगाव संघाकडे सुद्धा आहे। सनी गुलगुले एक डावकुरा फलंदाज, एक मोठं नाव आहे या मानगाव तालुक्यामध्ये, ज्याने पूर्णपणे छाप उठवली आहे। पूर्ण ओपनचे सामने आपण पाहतो, असोसिएशनचे सामने पाहतो, त्याच्यामध्ये या खेळाडूचं खूप मोठं नाव आतापर्यंत पाहायला मिळालंय आणि तोच या संघाचा कर्णधार आहे श्री गणेश मानगाव स्पोर्ट्स। या संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय सनी गुलगुले, एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे। तर पूर्णपणे क्षेत्ररक्षणामार्फत आपण पाहिलं तर जाळं सजवलं जाते त्याच्या माध्यमातून, आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा होतीये भाऊ याच्याकडून। षटकातील तिसरं चेंडू असेल, पंचांच्या डाव्या एसटीने गोलंदाजी केली जाते, सुरेख गोलंदाजी, नक्कीच या चेंडूची रणनीती समजत नाहीये फलंदाजाला। चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय, निर्धाव चेंडूची इथे सांगता होतीये, ज्या गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं भाऊ याला, आणि तशाच पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे।
जो विश्वास आहे तो मात्र पार करण्याचा प्रयत्न तो पुरेपूर करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय। कारण की भाऊला सुद्धा माहिती आहे आज ही प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये जिंकणं किती महत्त्वाचं आहे। चेंडू लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफच्या मध्ये फील्ड केला जाईल, सुरक्षित रक्षण केलंय तिथे आणि आपण पाहिलं तर परफेक्ट फेकी सुद्धा झाली। एक धाव मात्र तिथे घेतली जाते, एक धावीने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल, स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल सुफियान। धावसंख्या धावफळकावरती 19 धावा, तिसरं षटक प्रगतीपदावरती गोलंदाज भाऊ याच कमांडचा प्रयत्न होता, स्वप्न मोठं बघितलं होतं, साकार करता येणार नाहीये। कारण की समोर गोलंदाज भाऊ आहे ज्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की पूर्णपणे धावांपासून तो वंचित ठेवू शकतो आणि आतापर्यंत यशस्वी ठरलाय। 19 धावा धावफळकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत आणि निर्धारित आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 गडीबाद केला या गोलंदाजाने। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, हा फटका फसलाय, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जेल मात्र सुटतोय, चेंडू धरतीला दान होतोय, जीवनदान लाइफ लाईन मिळते फलंदाज सुफियानला, संघाचा कर्णधार आहे आणि या एक धावेने स्ट्राईक सुद्धा स्वतःकडेच असणार आहे। धावसंख्या धावफळकावरती 20 समाप्त झाल्या, 3 षटकांची सांगता झाली आहे, 20 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात, तर अजूनही 12 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे, 2 षटक अजूनही बाकी आहेत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये। तर नक्कीच या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील, धावा बनवाव्या लागतील, मोठ्या फटक्यांच्या एक अपेक्षा आहेत, आशा आहेत। कारण की काल सुद्धा पहिल्या मॅच मध्ये थोडं लो स्कोरिंग झाली होती, ती मॅच कमी धावा बनवल्या गेल्या होत्या की सरकार संघाने 45 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर त्या 45 धावा त्यांनी डिफेंड सुद्धा केल्या होत्या। कालच्या दिवसाचा इतिहास वेगळा होता, पण आज पाहायचंय आज सुद्धा थोडा धावा कमीच पाहायला मिळतात, कारण की 18 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्यात। नवीन गोलंदाज अनिकेत, अनिकेतीवरती ते विश्वास बाटने पुल केलाय, पॉवरफुल तर नक्कीच आहे आणि सक्सेसफुल सुद्धा ठरतोय जखमी सेर। फलंदाज सुफियान मैदानावरती आपण पाहतोय शिकार करायला सुटलाय, षटकार आला, दडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आपण पहिल्या तर ऑन साइडला खेळला, फिल्डर आहे तिथे, थोडा फुंबल झाला एकदा पूर्ण, दुसऱ्या तवेचा प्रयत्न केला, मानस केलाय, धाडस केलाय, यशस्वी सुद्धा ठरतोय आणि इथे मात्र सुरेख रन, 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या धावफळकावरती 28 धावा, 28 ऑन द बोर्ड, 3 लॉस, 4th ओवर इन प्रोग्रेस, बॉलर अनिकेत, स्ट्राइक बॅट्समॅन सुफियान। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण तेवढाच चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत, अनिकेत कडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की तो सुद्धा धावांपासून वंचित ठेवू शकतो, पण तेवढ्या साठीचा फलंदाज आपण पाहतोय सुफियान त्याच्या समोर आहे, एक षटकाराच्या साह्याने खेळतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी, कारण की संघाचा कर्णधार आहे। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू स्वेअर आहे, ही एक अवंतर धावा आहे, अवंतर धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिली तर 29 धावा, 14 षटक प्रगती पदावरती गोलंदाज अनिकेत याच, पुन्हा शॉर्टपीट पद्धतीचा चेंडू होता, फटका हा फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार का, चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये, एकदाव घेतली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न तर केला होता,
मनस केलं होतं धाडस करता येणार नाहीये, कारण की चेंडू हातामध्ये असल्यामुळे दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला नाही आणि नक्कीच दोन्ही फलंदाज सुखरूप्रीत क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतील. ही एकच धाव घेतली जाईल, एक धावीने धावसंख्या पुढे सरसावेल. 30 धावा आतापर्यंत धावफळकावरती आलेल्या आहेत. 30 धावा आल्या तर षटकातील आपण पाहणार आहोत पुढचं चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, नक्कीच पहिलंच मन बनवलं होतं की पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं आणि नक्कीच तशाच पद्धतीचा फटका सुद्धा खेळला गेला, पण बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क नाही झाला, त्याच्यामुळे चेंडू आपण पाहिलं तर इस्त्री रक्षक सणीच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची संगता झाली. पुढचं चेंडू पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅटची कडा, इस्त्री रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निसटलाय, सरळ गेलाय सीमारेखा बाहेर. धावसंख्या धावफळकावरती 34 धावा, तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा आतापर्यंत धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक, हाणामारीचं षटक असं म्हटलं जात. गोलंदाज निलेश उभारे संघिक 5 व वैयक्तिक पहिलं षटक हातलण्यासाठी स्लॉग ओव्हर आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल सुफियान, नॉन स्ट्राईकला अरमान. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू थेट जातोय निर्धाव. एकही धाव नाही येत आहे या चेंडूवरती आणि नक्कीच या षटकामध्ये धावा येणं महत्वाचे आहेत, कारण की शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा बनल्या जातात त्या नक्कीच शेवटपर्यंत राहतात असं म्हटलं जातं. पण पाहायचंय आता या शेवटच्या षटकामध्ये या 5 चेंडूमध्ये किती मोठे फटके लगावले जातील, या 5 चेंडूमध्ये किती षटकार चौकार येतील. सुरेख फटका लाफ गेलाय, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, षटकार येणं अजूनही बाकी असणार आहे. धावसंख्या धावफळकावरती 38 धावा, 38 ऑन द बोर्ड. नक्की जसं वाटतंय कालचा जो पहिला सामना पाहिला तशाच पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आता मैदानावरती. खुलडप्याचा चेंडू त्यासाठी युअर गाडी, ते मात्र मागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे, नाहीतर नक्कीच या 4 धावा मिळाल्या असत्या. 22 स्वरूपामध्ये ही एकच धाव मिळते, एक धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की इष्टी रक्षकाने पाहिलं की कुठे क्षेत्ररक्षकाची गरज आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी होती तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवलं गेलं. 39 धावा धावफळकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले, 39 धावा. फॉर्थ फायटर संघाचा इथे मात्र हा फटका फसला, क्षेत्ररक्षक परफेक्ट आहे, फलंदाज बाद.
39 या धावसंख्ये वरती आतापर्यंत फहद फायटर संघाला। नवीन फलंदाज मैदानावरती येतोय अदनान। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। हा चेंडू आपण जर पाहिला तर सरळ यशिरक्षकाच्या हातामध्ये गेला, निर्धाव चेंडूची तिथे सांगता झाली। तर अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधील या पूर्णपणे 17 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे। तर या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, षटकार येईल, चौकार येईल, सिंगल येईल, डबल येईल हे पाहायचंय। मोठा फटका एसट्या उद्ध्वस्त, एकही धाव येणार नाहीये। सुफियान मात्र मैदानाच्या बाहेर। मंगुष्टार या संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स पाशी यायचंय टॉस उडवण्यासाठी। आणि याच नाणेफेक खजिनदार राहुलजी बक्कम यांच्या हस्ते होईल। तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉच बॉक्स पाशी यायचंय मंगुष्टार आणि माऊली एंटरप्राइजेस। हर्षल हॅलो, माऊली एंटरप्राइजेस आणि मंगुस्टार माणगाव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे। सामना 5 षटकांचा राहील। आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत मंगुस्टार माणगाव आणि माऊली एंटरप्राइजेस। नाणेफेकीचं कौल होईल आपल्या स्पर्धेचे खजिनदार राहुलजी बक्कम। तर विनंती असेल मंगुस्टार माणगाव आपण कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे। चालू सामना आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट्स माणगाव वर्सेस फहद फायटर्स। आणि या दोन संघामध्ये चालू असलेली लढत 5 षटकांमध्ये आपण पाहिलं 39 धावा झाल्या, 40 धावांचं आव्हान रचलंय। निर्धारित 30 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत। नाणेफेकीचं कौल होतोय आपण पाहतोय मंगुस्टार माणगाव वर्सेस माऊली एंटरप्राइजेस इंदापूर। कोण ठरेल टॉसचा बॉस? आणि नाणेफेकीचं कौल जातोय माऊली एंटरप्राइजेस। काय डिसिजन आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारतोय। ओके, तर क्षेत्ररक्षण करत असताना तुमची काय प्लॅनिंग असेल की कुठल्या फलंदाजावरती तुमचं लक्ष असेल मंगुस्टार माणगाव मधील? मंगुस्टार मध्ये तसे चांगले फलंदाज आहेत, पण आमचं रुपेश धर्मेश यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट असेल, त्यांना लवकर लवकर बाद करू आणि त्यांना कमी धावांवर रोखू अशी आमची जिद्द असेल। तरी तुमचं टार्गेट किती असेल की किती धावांच्या आतमध्ये तुम्ही त्यांना रोखणार आहात? 5 ओव्हरचा षटक असेल, जमतेम 40 ते 45 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू। नक्कीच ऑल द बेस्ट, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। ज्या पद्धतीने तुम्ही स्वप्न पाहिलंय त्यांचं तुम्ही ऐकलंय की 40 ते 45 धावांमध्ये त्यांना रोखायचंय, तर तुम्हाला आता पहिली फलंदाजी करायची। पहिला तुम्ही हा सामना पाहिलाच, पहिली इनिंग पाहिली, धावा होत आहेत की नाही होत आहेत, तर तुमचं किती स्वप्न आहे की किती धावा तुम्ही बनवल्या जातात? माझं टार्गेट असेल 60-65 टार्गेट असेल। तुमच्याकडे कोण असे हुकमाचे एक आहेत की तुम्ही विश्वास दाखवू शकता की माझी धावसंख्या आहे ती 70 ते 80 पर्यंत ते पोहोचवू शकतात? माझ्या टीम मध्ये मंदार कदम, बिलाल संघे, स्वतः मी, धर्मेश जाधव,
स्वप्निल बोर्डे चार पांच फलंदाज असे उत्कृष्ट आहेत, त्याच्या जोरावरती 60-65 तर नक्कीच। धन्यवाद, वाटचाळीसाठी शुभेच्छा। नक्कीच एक प्रेक्षणीय सामना होईल अशी आपण एक आशा बाळगूया। आणि चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया। जिथे 30 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 40 धावा, आव्हान तेवढंच सोपं आहे, ते कधी कठीण होऊन जाईल ते समजणार नाहीये। कारण की क्रिकेट आहे, क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेचा असं म्हणतो आपण। पण आता नक्कीच सामन्याला सुरुवात होईल। स्ट्राइकला आपण पाहणार आहोत सनी गुळगुळे, संघाचा कर्णधार, ज्याच्या पूर्णपणे संघाचं जे भार आहे खांद्यावरती घेऊन खेळावं लागणार आहे। निर्धारित 30 चेंडू मध्ये बनवायच्या 40 धावा, आव्हान तेवढंस सोपं म्हणूया आपण, तेवढंस कठीण सुद्धा होऊन जाईल त्याच्या समवेत फलंदाजीसाठी। सनी आणि शैलेश अशी ही सलामीवीराची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर फहद फायटर्स या संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कैफ, सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी कैफ। सामन्याला सुरुवात होईल, डान्सिंग अंपायर सुद्धा सज्ज। आपण पाहतोय हिरामन सर आहेत। पहिला चेंडू सनी गुलगुले ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल। सनी गुळगुळे चेंडूवरती षटकार लगावतोय, षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज कैफ्स। षटकातील आपण पाहणार आहोत दुसरा चेंडू, आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न होता, चेंडू ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे, फिल्ड केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत एक धाव घेतली जाते, एक धावेवरती समाधान मानावं लागेल। आणि नक्कीच एक धावीने स्ट्राईक सुद्धा रोटेड, स्ट्राईकला आपण पाहणार आहोत शैलेश येतोय आता स्ट्राईकला। शैलेशला सुद्धा मोठी फटकी लगवावी लागतील, कारण की 40 धावांचा पाठलाग करायचा आहे, तेवढंस आव्हान आपण जर पाहिलं तर कठीण नाहीये। पण गोलंदाज कैफ कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते सुद्धा पाहणं महत्वाचं। बॅट निघण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, प्रयत्न फसवला गेला आणि हा चेंडू थेट जातोय निर्धाव। प्रत्येक विकेट साठी कैफ याला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक मुकुलजी मेहता यांच्याकडून, वक्रतुंड हॉटेल्स यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कैफ साठी। बक्षिसांची खैरात होतीये, काल सुद्धा आपण पाहिलं 2500 रुपयाचा मानकरी ठरला सूरज मस्कर। सूर्य एक फटका देखना स्ट्रोक आणि या फटक्यावरती मिळतील त्या तब्बल 4 धावा। कम ऑन डीजे, चौथा चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय शैलेश प्रहार करतोय, चौकार लगावतोय, षटकार येणं बाकी असणार आहे शैलेशच्या बॅट मधून, पण समोर कैफ आहे। रिव्हर्स सडन करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पहिलंच मन बनवलं होतं अशा पद्धतीचा फटका खेळायचा, तोपर्यंत आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही मिळेल एक धाव। स्ट्राईक होईल रोटेड, स्ट्राईकला पाहायला मिळेल सनी गुळगुळे।
साइड आपण पाहतोय या बक्षिसांची खेळात दिदी आहे फलंदाजासाठी सुवर्ण संधी असणार आहे जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर राहुल स्पोर्ट्स चे मालक नक्कीच राहुल दादा बक्कम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे सनी गुलगुले त्यांना बाळाला सजेशी फलंदाजी आतापर्यंत चालू आहे तशा पद्धतीची फलंदाजी करतोय आणि आपण पाहतोय चेंडू सरळला थोड़ी हलकीशी बैट की कड़ा घेऊन शॉर्ट थर्मैन दिशेने चेंडू रोटेट होता है तिथे फिल्डर है फील्ड केला जाईल थ्रो केला जाईल एक धाव घेतली आहे षटक क्रमांक अपन जर पाहिलं तर पहिलं समाप्त पहिल्या षटकाची संगता धावा संख्या धावफलकावरती 13 धावा सहा चेंडूचा खेळ समाप्त झाला 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत तर अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आता येणाऱ्या पहिल्या चेंडू वरती जो पहिला षटकार लगावला होता पहिल्या चेंडू वरती आपण पाहिलं तर कहिपला आसमान दाखवलं होतं त्याच फलंदाज सनी गुलगुले याला 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय मुकुंददादा वाडवल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक सनी गुलगुले याच्यासाठी इथे दर्शवलं जातोय नक्कीच सनी गुलगुलेवरती असलेलं त्यांचं प्रेम इथे दर्शवलं जातोय 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय जो पहिला षटकार आला होता त्याच्यासाठी तर आता पाहायचंय 40 धावा पार करायच्या असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित इथे केलं जातोय गोलंदाज निहाल निहालला मात्र इथे आमंत्रित केलंय निहाल वरती विश्वास दाखवलाय निहालला कम बॅक करावा लागेल या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर कारण की धावा थोड्या कमी बनवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर थोडी गोलंदाजी सुद्धा चुकीची होताना पाहायला मिळतीय पण कम बॅक करेल का गोलंदाज निहाल हे आपल्याला पाहायचंय स्ट्राईकला सनी गुळगुले नामवंत फलंदाज पहिला चेंडू 55 उज्ज्वल सुरेख फटका देखील असतो आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे काय घडतंय डेंजर झोन कडे सनी गुळगुळे पळत होता यशस्वी ठरला जर परफेक्ट हिट झाला असतं तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं जर तर हा क्रिकेटचा भाग नाहीये आणि जर तर शिवाय आपण म्हणूया क्रिकेट सुद्धा नाहीये ही एक धाव घेतली एक धावीने पुन्हा स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईकला येतोय आपण पाहिलं तर शैलेश शैली सुद्धा तेवढ्या सक्तीचा फुलंदाज आहे जो एक चौकाराच्या साह्याने खेळतोय आपल्या संघासाठी षटकातील दुसरे चेंडू गोलंदाज निहाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र फलंदाज बाद
एक मोठा धक्का शैलेशच्या स्वरूपामध्ये। हेलो, नवीन फलंदाज शैलेश की जागा बनू करना अपने पहतो नवीन फलंदाज मैदान में तैनात होते निलेश स्ट्राइकला सनी नॉन स्ट्राइकला निलेश गोलंदाज मार्ग वरती अपन पहतो गोलंदाज निहाल आतापर्यंत यशस्वी ठरला षटकातील आपण पाहणार आहोत तीसरे चेंडू स्ट्राइकला सनी चेंडू सुरेख फटका परफेक्ट टाइमिंग या फटक्यावरती मिळतील त्या सहा धावा। आणि आपण पाहतोय हा चेंडू सीमारेखा बाहेर 20 धावा षटकातील चौथा चेंडू स्ट्राइकला सनी बैट ची कड़ा घेतली हलकीशी चेंडू आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने रोटेट होतोय सीमा रेखा लगोल तिथे चेंडू जातोय सीमा पार धावा मिळणार आहे त्या चार। जो षटकार त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेतोय सुशांत जी पडवल जमा झालाय इथे फलंदाज सनी गुलगुले याच्यासाठी तब्बल 600 रुपयाचा मानकरी ठरलाय 700 घेतोय। पुन्हा एकदा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल डीप कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमारेखा बाहेर चार धावांसाठी। हॅट्रिकच्या कदारावरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सनी कालच्या दिवसामध्ये सूरज मस्करने हॅट्रिक लगावला दोन चौकार सुरेख फटका या फटक्यावरती मिळतात सहा धावा। फळकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफळकावरती आतापर्यंत आलेले आहेत निर्धारित 18 चेंडू मध्ये आणि आता गरज आहे ती तब्बल आपण पाहिलं तर 6 धावांची।
आपण पाहतोय शशिकांत गुळगुळे, सनी गुळगुळे यांचे मोठे बंधू यांच्याकडून सनी गुळगुळेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतोय। बक्षिसांची खैरात नक्कीच छोट्या बंधूला या माध्यमातून एक मोठं प्रोत्साहन दिलं जातंय, एक पाठिंबा त्यांच्या माध्यमातून सनीला दिला जातोय आणि की त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे। स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश, नॉन स्ट्राईकला आहे सनी। सनी आतापर्यंत 3 षटकार 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतो आपल्या संघासाठी। तर नवीन गोलंदाज आपण बघूया अफवान संघिक तिसरं आणि वैयक्तिक। आपण बघूया पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अफवान, धावांची गरज आहे 6, चेंडू आहे 18। स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला सनी। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चेंडूचा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता। या चेंडूवरती एकही धाव येत नाहीये। षटकातील आपण पाहतोया दुसरे चेंडू, खेळला जातोय सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय तिथे फलंदाज बाद निलेश, बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित मैदानामध्ये येतोय। दोन चेंडू हाताळलेत आतापर्यंत गोलंदाजाने आणि एकही धाव कर्ज केली नाही, एक फलंदाज मात्र बाद केलाय। 6 धावांची गरज आहे, कुठेतरी एक तर्फे सामना पाहायला मिळतोय। पण पाहायचंय ही एक मेडन ओव्हर हाताळली जाईल का, या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर होईल। पण अजूनही 4 चेंडू आहेत, फलंदाज तेवढा चालक आपल्याला पाहायला मिळतोय। हलक्या हाताने खेळला जातोय, एकच धाव तिथे घेतली जाईल, एक धावीने पुन्हा एकदा स्ट्राईक ग्रोडेड। जोपर्यंत सनी मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच असं वाटतंय की या षटकामध्ये सुद्धा हा सामना संपू शकतो। पण गोलंदाज तेवढा चालक आहे, गोलंदाजाकडे सुद्धा तेवढी क्षमता तेवढी ताकद आहे की तो सुद्धा या धावा रोखू शकतो। आणि या फटक्यावरती हा सामना जिंकला जातोय